नमस्कार मित्रांनो, या चॅनलवरती आपलं स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. मित्रांनो, आपण या चॅनलवर सरकारी नोकरी आणि सरकारी परीक्षेबद्दल नवनवीन व्हिडिओ अपलोड करत असतो, तर मित्रांनो त्या व्हिडिओ पूर्ण बघत जा आणि सबस्क्राईब केल्याने तुम्हाला त्या व्हिडिओ लगेच मिळतील. मित्रांनो, जास्त वेळ घालवत आपण व्हिडिओला स्टार्ट करूया. मित्रांनो, आपण 60 क्वेश्चन बघितले होते या अगोदरच्या व्हिडिओमध्ये. जे कोण नवीन असतील त्यांनी जुन्या व्हिडिओ तुम्हाला मिळतील प्लेलिस्टमध्ये. आरोग्य विभाग एक्झाम म्हणून प्लेलिस्ट आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला जुन्या सर्व व्हिडिओ मिळतील. आपण जवळजवळ 17 ते 18 क्वेश्चन पेपर टाकलेले आहेत या चॅनलवर. तर मित्रांनो, तुम्ही नवीन आला असाल तर तुम्हाला यातलं काहीच माहिती नसेल तर प्लेलिस्टवर गेल्यानंतर सगळ्या व्हिडिओ मिळतील. तर आपण 61वा क्वेश्चन बघत आहोत या व्हिडिओमध्ये. बाकीचे क्वेश्चन आपण बघितले होते पाठीमागच्या व्हिडिओमध्ये. पहिला क्वेश्चन आहे त्यामधला बघा, 61. टिंब यावर्षी भारत महासंगणक सुपर कम्प्युटर बनवणाऱ्या राष्ट्रांच्या यादीत समाविष्ट झाला. कोणत्या वर्षी झाला? तर 1991ला भारत हा महासंगणक किंवा सुपर कम्प्युटर बनवणाऱ्या राष्ट्रांच्या यादीत सामील झाला. पुढचा प्रश्न घ्या. ओझोन वायूच्या थरामुळे कोणते घातक किरण पृथ्वीवर येऊ शकत नाहीत? तर ओझोन वायूचा थर हा अल्ट्राव्हायलेंट किरण, म्हणजे सूर्यापासून येणारे अतिनील किरण म्हणतात ज्याला. अल्ट्राव्हायलेंट म्हणजे अतिनील किरण. हे ओझोन वायू पृथ्वीपर्यंत येऊ देत नाही. पुढचा प्रश्न बघा, ऑप्शन बी बरोबर आहे. मित्रांनो, जास्त मोठी होणार नाही व्हिडिओ, 1-2-3 मिनटाची होईल. तर मित्रांनो, व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण बघा. 10 क्वेश्चन आहेत पण महत्त्वाचे क्वेश्चन आहेत. पुढचा बघा मित्रांनो, नेत्रपटलास टिंबटिंब या विकारामुळे अपारदर्शकता येते. तर नेत्रपटलाला काचबिंदू या विकारामुळे अपारदर्शकता येते. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या रोगामुळे तांबड्या पेशींचा नाश होतो? तांबड्या पेशींचा नाश कशामुळे होतो? तर मलेरिया हा रोगामुळे तांबड्या पेशी नष्ट होतात. पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न, हवेच्या प्रदूषणात जास्तीत जास्त जबाबदार असलेला वायू कोणता? तर तो आहे कार्बन मोनॉक्साईड, ज्याला CO म्हणतात. आणि कार्बन डायऑक्साईड हा CO2. CO हा कार्बन मोनॉक्साईड. कधी कधी ऑप्शनमध्ये फक्त CO येऊ शकतं कार्बन मोनॉक्साईडच्या जागेवर. तर त्याचं उत्तर लिहायचं असं. पुढचा प्रश्न बघा, अधोरेखित शब्दाची जात ओळखा. मनोज तू खाशी जरुरीस तुझ्या मित्राची. तर यामध्ये अधोरेखित शब्दाची जात ओळखायची आपल्याला. अधोरेखित शब्द केलं आहे खाशी. तर त्याच्यामधलं उत्तर आहे त्याचं क्रियाविशेषण आहे. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, सारे पोपट उडाले या वाक्यातील प्रयोग ओळखा. सारे पोपट उडाले या वाक्यातील प्रयोग ओळखा. तर या वाक्यामध्ये अकर्मक कर्तरी हा प्रयोग आहे. पुढचा प्रश्न बघा, खाणार हा शब्द खाल्लीपैकी कोणत्या प्रकारचा आहे तो निवडा. खाणार हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे तो निवडा सांगितला आहे. तर तो आहे क्रियापद. क्रियापद, मी आंबा खाणार कधी आला तो वाक्याच्या शेवटी आला. वाक्याच्या शेवटी येणाऱ्या शब्दाला किंवा क्रियापदाची व्याख्या माहीत आहे. वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला क्रियापद म्हणतात. पुढचा प्रश्न बघा, खालील वाक्यातून कर्तरी प्रयोगाचे वाक्य ओळखायला सांगितलेले आहे आपल्याला. मित्रांनो, मराठी व्याकरण व्यवस्थित करा. मराठी व्याकरणावर जास्त प्रश्न येत आहेत. तर यातलं आपल्याला बघायचं आहे कर्तरी प्रयोगाचे वाक्य. तर ते वाक्य आहे कोणतं? ऑप्शन बी, सीमा गायवांत, हे कर्तरी प्रयोगाचे वाक्य आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न 70वा, स्वामी या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोणते आहेत? म्हणजे स्वामी हे पुस्तक कोणी लिहिलं आहे? तर बघा, त्या पुस्तकाचं लेखक आहेत रणजित देसाई यांनी स्वामी पुस्तक लिहिलं आहे. मित्रांनो, या चॅनलवर तुम्ही पाहिला आला असाल तर परत सांगतो, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे तुमच्याच फायद्याचे तुम्हाला बऱ्याच व्हिडिओ या चॅनलवरती मिळून जातील. मित्रांनो, हे व्हिडिओ पूर्ण बघा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका.